सबस्क्राइब करा योगिताज किचनला आणि नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. कोल्ड कॉफी बनवण्यासाठी आपण अर्धा लिटर दूध घेतलंय. हे दूध मी फ्रीजमध्ये थंड करून घेतलंय. जरा जास्तच थंड करून घ्यायचं म्हणजे कोल्ड कॉफीची टेस्ट छान येते. त्यानंतर मी नेसकॅफे घेतली आहे. ही 3 टीस्पून आपण वापरायची आहे. 4 टीस्पून आपण साखर घेतली आहे. पिठी साखरच घ्यायची आहे कारण साखर मिक्सरला फिरवताना मग ती लागत नाही म्हणून पिठी साखरच घ्यायची. पूर्ण नाही तर साखर खालीच राहते. बर्फ घेतलाय. 3 स्कूप आपण व्हॅनिला आईस्क्रीम घेतलंय. हे कसं करायचं हे आपण व्हिडिओ या अगोदर दाखवलेलं आहे. हे चॉकलेट सिरप घेतलंय मी. ते आपल्याला ग्लासला डेकोरेट करायला लागणार आहे. आपण मिक्सरचं जे मोठं जार आहे जे आपण ज्यूस वगैरे करायला वापरतो ते घेतलंय. त्यात आपण आता हे अर्धा लिटर दूध घालणार आहोत. त्यानंतर कॉफी घेतली आपण 3 टीस्पून. पिठी साखर घेतली आहे आणि हे आईस्क्रीमचे आपण 3 स्कूप घालणार आहोत. आईस्क्रीम ऑप्शनल आहे. आपल्याकडे समजा घरी अवेलेबल नसेल तर नाही घातलं तरी चालतं पण आईस्क्रीमने खूप छान टेस्ट येते म्हणून आपण आईस्क्रीम वापरणार आहोत. हे आता सगळं आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. आता हे आपण सगळं मिश्रण आपलं फिरवून घेतलंय मिक्सरला. त्यात आता आपण बर्फ घालणार आहोत आणि हे पुन्हा एकदा फिरवून घ्यायचंय म्हणजे आपली कोल्ड कॉफी सर्विंगसाठी तयार. आता आपली कोल्ड कॉफी मिक्सरला फिरवून तयार आहे. आपण 2 ग्लास घेतले सर्विंगसाठी आणि हे चॉकलेट सिरप जे आहे ते ग्लासमध्ये आपल्याला अशा प्रकारे लावून घ्यायचंय. एका हाताने फक्त ग्लास फिरवायचंय आणि स्पूनने हे सिरप आपल्याला अशा प्रकारे लावून घ्यायचंय. आता यात आपण खाली थोडा बर्फ घालणार आहोत. आपण आता बर्फ घातलाय. त्यावर आपण हे व्हॅनिला आईस्क्रीमचा 1 स्कूप घालणार आहोत. कोल्ड कॉफी विथ आईस्क्रीम तयार आहे. आपण प्लेन पण कोल्ड कॉफी सर्व करू शकतो. ग्लासला मी चॉकलेट सिरपने डेकोरेट करून घेतलंय. त्यात आता आपण ही डायरेक्ट कोल्ड कॉफी घालायची आहे. याला आपण बोर्नव्हिटाने पण डेकोरेट करू शकतो. यात आपण जे व्हॅनिला आईस्क्रीम वापरले त्याऐवजी आपण कॉफी आईस्क्रीम सुद्धा वापरू शकतो. ते आईस्क्रीम देखील कसं करायचं याची रेसिपी आपण या अगोदर दाखवलेली आहे. आपली ही कोल्ड कॉफी आता सर्विंगसाठी तयार आहे.